नमस्कार दोस्तों, आइए बात करते हैं अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ रायगढ़। जी हाँ, ये अमरण उपोषण पे बैठे हुए हैं बेलापुर में। जी हाँ, जो कि सिग्नल के ऊपर है, कोंकण भवन के पास ही है। और इनकी जो मांगनी है वो आप इन्हीं के मुंह से सुनिए। हमने इनसे मुलाकात की क्योंकि ये प्रकल्प ग्रस्त लोग हैं और इनकी तकलीफें जो हैं वो बढ़ती जा रही हैं। तो इन्होंने किस किस को प्रति की है वो भी मैं आपको बता देता हूँ। जो सीसी होती है, यानी कि जो इसको सीसी कहते हैं, और हम इस न्यूज़ को टैग भी करते हैं। अब टैगिंग क्या होती है, तो टैगिंग एक तरह से सीसी कॉपी होती है जो कि हम मुख्यालय तक पहुँचा देते हैं। तो हम ये कॉपी भी, हमारी जो वीडियो जो न्यूज़ है, हम उसको भी वहाँ टैग कर देंगे। जी हाँ, देखिए ये है प्रति जिसमें इन्होंने सीसी किया हुआ है। इसके इसका सीसी का मैं एक फोटो भी डाल दूंगा आपके लिए और आप उसे देख सकते हैं। तो ये रहा वो सीसी का फोटो। जी हाँ, देख लीजिए आप इसको अच्छी तरह से। और मैं यही कहना चाहता हूँ कि जनता की आवाज़ बुलंद आवाज़ होती है। जनता है, प्रकल्प ग्रस्त है, सरकार आपको इनको न्याय देना है। हे, इथे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य रायगड अमरण उपोषण मंगळवार दिनांक 12/2/2019 रोजी सकाळी 10 वाजता चालू झालेलं आहे। आणि आपल्याबरोबर आहेत इकडे अध्यक्ष सर, आपलं नाव काय? पवन कदमजी। पवन कदमजी, आपण जरा सांगा मॅटर काय आहे? हा, असा विषय आहे, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचं हे उपोषण आज चालू होते। ते उपोषण करण्यामागचं कारण, या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारे कोयना धरण हे 1958 साली जे झालं, त्या धरणामध्ये विस्थापित झालेली गावं, त्या ही गावं रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामध्ये विस्थापित झाली व त्यातली बहुतांश गावं ही रायगडमध्ये विस्थापित झाली। आणि जेव्हा विस्थापित झाली तेव्हा शासनाने काही गोष्टी मंजूर केल्या होत्या की प्रत्येक खातेदाराला जमीन, प्लॉट, घर प्लॉट, नागरी सुविधा, नोकरी, प्रत्येक खातेदाराला नोकरी, ह्या सगळे विषय त्या टायमाला मंजूर करण्यात आले होते आणि त्यानंतर पुनर्वसन करण्यात आलं। पण आज 60 वर्ष झालेत, त्या 60 वर्षांनी देखील आजही कोयना पुनर्वसित आपला जो खातेदार आहे त्याची फक्त वानवा चालू आहे। फक्त खातेदारांनी सरकारी कार्यालयाचा फेरफटका मारायचा मागणी एकही मंजूर होत नाही, या पूर्ण जाचाला कंटाळून आणि अधिकाऱ्यांची उदासीनता, पूर्णपणे ही अधिकाऱ्यांची उदासीनताच आज आम्हाला कारणीभूत ठरले। शासकीय मंत्री तर त्या नुसत्या फक्त आम्हाला आश्वासनच मिळाली आज 60 वर्ष, या पूर्ण आश्वासनांना कंटाळून आज आम्ही अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य रायगड यांनी आज हा शेवटचा हत्यार उपसलं आहे, ते म्हणजे अमरण उपोषणाचं। त्याचं कारण म्हणजे रायगड जिल्ह्यामधले जे अधिकारी वर्ग आहे, आत्ताच आपण जो प्रश्न 2 महिन्यापूर्वी विषय ऐकला असेल, सिडको सर्वे नंबर 183, त्याच्यामध्ये प्रकल्पाकडे जमीन देण्यात आली की कोणत्या तरी बिल्डरने घेतली आणि एक दिवसात त्यास हातभारा बांधला, हे असे बरेच विषय गैरव्यवहार आज आमच्या कोयना प्रकल्पग्रस्ताला वेटीस धरून, मी तर म्हणेन ही एक प्रकारची सावकारीगिरी चालू आहे आणि या सावकारीगिरीतून आमच्या कोरोना प्रदेश भरकटला जातो आहे। त्यांना कुठेतरी न्याय द्यायचा आहे आणि या न्याय देण्यासाठी आज आम्ही अमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। आणि आज आम्ही सकाळपासून आमचे सर्व पदाधिकारी, आमचे माजी अध्यक्ष विठ्ठल मोरे असतील, जितू सकपा असतील, किशनदास यादव असतील, अर्जुन कदम असतील, आमचे सेक्रेटरी सुभाष सावंत असतील, अंकुश मोरे असतील, सर्व आमचे संस्थेचे अध्यक्ष बैराम शिंदे साहेब आहे, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा लढा उभा सुरुवात केले। सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही आज बसलो आहे, आमचे आज फोन बरेच येत आहेत पण अजूनही आमची बैठक झालेली नाही आहे। तर आज आम्ही पक्का निश्चय केलेला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आज आमची जागा सोडणार नाही व त्यानंतरच आम्ही इथून आलू असं आमचा दृढ निश्चय झाले। धन्यवाद साहेब।
तर हे सगळे आपले प्रकल्पग्रस्त आहेत तिथे बसलेले साहेबांबरोबर,